बातमी आहे दर्शना पवार हिच्या मृत्यू संदर्भातली। राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी दर्शना पवार या तरुणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला होता। तिची हत्या झाल्याची धक्कादायक बाब पोस्टमॉर्टम अहवालातून समोर आली आहे। तिच्या डोक्यावर आणि संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या जखमा आढळल्यात। पुणे ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तपासासाठी 5 पथकं तयार केलेली आहेत। मिकी घई आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मिकी, पोस्टमॉर्टम अहवालातून काय समोर आलंय, पोलीस कसा तपास करतात? प्रज्ञा, दर्शना पवारचं राजगडाच्या पायथ्याला काल मृतदेह सापडलेला होता। त्यावेळी पोलिसांनी अकस्मात मृत्यू, ऍक्सिडेंटल डेथ असा गुन्हा नोंद केलेला होता। मात्र त्यानंतर ही जी बॉडी आहे दर्शना पवारची, ती ससून रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात आली। त्या ठिकाणी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे, अर्थात तिच्या शरीरावर आणि डोक्यावर गंभीर स्वरूपाच्या दुखापत पती आहेत। आणि त्यामुळं आता आपण जर बघितलं तर या गुन्ह्यात वाढ करण्यात आलेली आहे आणि 302 खुनाचा प्रयत्न, खून, दर्शना पवारचं खून करण्यात आलेला आहे। तिच्या शरीरावर वेगवेगळे जे खून आहेत त्या हिशोबाने तिच्यावर वार करण्यात आलेले आहेत। कशा मोठ्या जड वस्तूने तिला मारहाण करण्यात आलेली आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळं 302 हा खुनाचा गुन्हा त्या ठिकाणी नोंद करण्यात आलेली आहे। एवढंच काय तर ग्रामीण पोलिसांकडून, पुणे ग्रामीण पोलिसांकडून 5 खास पथक यासाठी नेमण्यात आलेली आहे आणि ते वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा पोहोचलेली आहे। खरं तर दर्शना पवार बरोबर राहुल हंडोरे हा त्याचा मित्र देखील होता। त्या ठिकाणी CCTV फुटेज देखील पोलिसांना प्राप्त झालेला आहे। ते दोघं सकाळी 8:15 वेळी राजगडाच्या दिशेने जाताना दिसत आहेत। मात्र 10:00 सुमारास त्याच CCTV मध्ये राहुल हंडोरे हा एकटाच तिथून येताना दिसतोय। मात्र अजून देखील राहुल हंडोरे हा बेपत्ता आहे, त्यामुळे पोलिसांचा संशय राहुल हंडोरे ताब्यात घेतल्यानंतर तरी या सगळ्या प्रकरणाचा उलगडा होतो का हे पाहावं लागेल। मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।